ಸ್ವಂತ ಬೆಳಕಾಗಿರುವುದು ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಹಿಂದೆ ಇರುವವರಿಗೆ ದಾರಿ ತೋರಿಸುವುದು ಮುಖ್ಯ. ಇದಕ್ಕಾಗಿ ಸ್ವಂತ ನಿಧಿಯಿಂದ ಹೊರಬರುವಂತಾಗಬೇಕು. ಎನ್ ಕಂಗ್ರಾಳ್ಕರ್ ಅವರು ಅದನ್ನು ಮಾಡಬಲ್ಲರು. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ಅವರ ಅನುಭವಗಳು ಪುಸ್ತಕ ರೂಪದಲ್ಲಿ ಹೊರಬಂದು ಇತರರಿಗೆ ಸ್ಫೂರ್ತಿದಾಯಕವಾಗಿದೆ ಎಂದು ಲೇಖಕಿ ಇಂದುಮತಿ ಜೊಂದಾಳೆ ಅಭಿಪ್ರಾಯಪಟ್ಟರು. ಎಲ್ ಎನ್ ಕಂಗ್ರಾಳ್ಕರ್ ಬರೆದಿರುವ ಹೇಚ್ ಮಾಝೆ ಸುಖ್ ಪುಸ್ತಕವನ್ನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿ ಅವರು ಮಾತನಾಡಿದರು. आणि कष्टाला आयुष्यात पर्यायच नाही. मग कोणत्याही प्रकारचे कष्ट असो, कोणत्याही प्रकारचं काम असो, त्याची लाज वाटला का माझ्या? ते त्यांनी केलेले. मी पुस्तकाचं फार काही सांगणार नाही, परंतु त्या पुस्तकाच्या निमित्ताने मला दादा काय समजले ते मी सांगणार आहे. कारण पुस्तक सांगितलं तर तुम्ही विकत घेणार नाही. मग पुस्तक कसं सांगू बरं मी? परंतु हा माणूस किती जिद्दी आहे, किती कष्टाळू आहे, किती मेहनती आहे, किती प्रामाणिक आहे, त्याचं हे द्योतक आहे. एका टिकली एवढ्या गावामध्ये शिकलेला छोटासा त्यांचा मुलगा येळू गावातून तो अमेरिकेत जातो. त्या ठिकाणी त्याची पत्नी आणि तो आपला उद्योग उभं करतात. साधी गोष्ट नाही. आणि त्याला प्रेरणा आहे दादांची. त्यांनी तर त्यांना म्हणजे लहानपणापासूनच ते 8-10 भावंड होते, परंतु त्यांना जे भोगावं लागलं ते माझ्या मुलांना भोगायला लागू नये. शिक्षणाचं काय महत्त्व आहे हे त्यांनी स्वतः. तर काय असतं की जोपर्यंत आपला स्वतःचा तथागत बुद्धानं म्हटलेला आहे की अत्तदीप भव, तूच तुझा प्रकाश हो, हा प्रकाश स्वतःचा स्वतः होणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यातून वाट काढत काढत मागून येणाऱ्या पिढ्यांना तो मार्ग दाखवणं फार महत्त्वाचं आहे. तो त्यांनी आपल्या दोन मुलांनाच नाही दिला, अशा असंख्य विद्यार्थ्यांना दिला. असंख्य विद्यार्थी त्याच्यातून त्यांनी घडवले. आणि म्हणून दादांच्या कष्टाचं, त्यांच्या कामाचं महत्त्व आहे. अजून एक त्याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की घरातली स्त्री ही तर समंजस असेल, समंजस असेल, शिक्षित तर आहेच, परंतु समंजस स्त्री ज्या वेळेला विश्वासाने, प्रामाणिकपणाने, अधिकाराने आणि प्रेमाने आपल्या पतीला, घरातल्या माणसांना जिंकून घेते, त्यावेळेला ते घर उभं राहतं. एकटं दादांचं घर नाही, त्यांची सगळी भावंड, त्यांचे सगळे नातेवाईक सगळ्यांना ते उभं करतात, ते उभं करतात, परंतु त्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न त्यांना शांत करण्याचं काम रेखाताईंनी केलेलं आहे. म्हणून त्या बाई त्यांचे कष्ट तेवढेच मोठाचे आहे. म्हणून त्या दोघांचंही आजच्या दिवशी कौतुक झालंच पाहिजे असं मला वाटतं. काय आहे की 152 किलोमीटर सायकल चालवून हा माणूस बेळगाव ते कोल्हापूरपर्यंत शिक्षणाच्या ओढीने जातो. सोपं नाही आहे सायकल, दिवसभर सायकल चालवून कुठेतरी विश्रांती घेऊन चटणी भाकरी खाऊन फक्त शिक्षणासाठी या मुलानं आयुष्यभर कष्ट केलेले. आत्ताच इंद्रजीतनं सांगितलं, डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेले वचन, त्याच्या पुढे मी असं सांगते की डॉक्टर आंबेडकर म्हणाले, तुमच्याजवळ 2 रुपये असतील तर 1 रुपयाची तुम्ही भाकरी खा, तुमचं पोट भरेल, आणि दुसऱ्या रुपयाचं तुम्ही पुस्तक घ्या, त्यानं तुमची बुद्धी ती वाचेल, त्याच्यातून तुम्ही शिकाल, त्यानं तुमची बुद्धी मन समृद्ध होईल, श्रीमंत होईल. आणि म्हणून पुस्तकाचं महत्त्व फार फार महत्त्वाचं आहे. वेदिकेयल्ली ಲೇಖಕ ಅನಿಲ್ ಅಜಗಾಂವಕರ್, ಅನಂತ್ ಲಾಡ್, ಪಕ್ಷಮಿತ್ರ ಅನಂತ್ ಪಾಟೀಲ್, ಸ್ವತಃ ಲೇಖಕರು ಹಾಗೂ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸುಭಾಷ್ ಸುಂಠನ್ಕರ್ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. एकदा मी US मध्ये गेले असताना सौ सईबाई आणि माझी सूनबाई यांनी मला लहानपणाच्या गोष्टी विचारल्या, माझ्या आयुष्यात कष्ट.
त्यावेळी त्यांना आश्चर्य वाटलं की एवढ्या कष्टातून एवढ्या त्रासातून तुम्ही इतकं झाला. मग त्या दोघांनी मला असं सांगितलं की या ठिकाणी हे जे तुमचे अनुभव आहेत सांगितलेले लिहा, त्याचा परिणाम सर्व जनतेला सुद्धा होईल, आम्हाला तर होणारच आहे. वेळ लागू दे, किती वेळ झाला तरी लिहा ते. आणि त्यांच्याप्रमाणेच बर बाबा, मी काय मोठा लेखक नाही, मी मला एवढा काय साहित्यिक नाही, माझा अनुभव एवढा का मोठा नाही म्हणून सांगितलं ऐकले नाही. त्यामध्ये माझे एक नाथ सजेरा ही आली आणि म्हणाला दादा यू राईट, म्हणून त्यांना कागद पेन आणतील. त्यानंतर मग ते सुरुवात केली. आता एवढं जर आग्रह असेल तर थोडं लिहावं. मग असा समजूत घालून मला पाठवले. मी आलो यू एस एमध्ये आल्यानंतर असं काय सुरू झाला तो कोरोना, की घरातले लोक मला बाहेर सोडवले आले. का वय झालंय, नक्की काहीतरी त्रास होईल, मग याचा उपयोग काय करायचा म्हणून एक टेबल खुर्ची घेऊन बसलो आणि हे त्याच्यातून या पुस्तकाचा जन्म झाला. लिहिलं, लिहून ठेवलं आणि त्याला जी वेळ आली ती आज आली. वास्तविक मनुष्याला अशक्य असं काही. आणि माझ्याही आयुष्यात मी जे एवढं खडतर जीवन जगलो आहे, गरिबी जन्म झाला म्हणून मला लाज वाटली नाही. गरिबी जरी जन्म झाला असला तरी कष्ट करायची मला जिद होती आणि त्या कष्टातून मला अनेक संधी मिळत गेल्या. अपमानित कोण झालो नाही. लोक गरिबांना अपमानित करतात, सर्व करतात, पण तो अपमान गिळण्याची पण ताकद पाहिजे. ह्या गोष्टी मी लहानपणापासून अनेक मोठ्या थोरा मोठ्यांची पुस्तक वाचून घेतली आणि त्यांना पण असे खडतर जीवन आलंच होते. त्यांनीही मला अशा काही गोष्टी त्या पुस्तकातून सांगितल्या असं मला वाटतं की ते माझ्याशी बोलले. गायत्री कर, अरे तुझ्या मनात आहे ना गायत्री चोर, म्हणून मी सकाळ संध्याकाळ कुली काम करणार, सुट्टी असेल तर कुली काम करणार आणि त्याच्यातून मी पाहिला की ते स्कूलची पुस्तकं घेऊन मी आजपर्यंत या ठिकाणी शाळा वगैरे करून द्या. नंतर काय झालं की गरिबी असलो तर वास्तविक कपडे बिपडे मिळत नव्हते म्हणून मला स्टेजवर यायला द्यायचे नाही लोक, का सगळे कापडे कपडे फाटके. मग ती बोलायची संधी माझी अजूनही खोकली होती. आज मी बोलावी नव्हतो. मग हे मी माझ्या मुलांना मात्र मी काय केलं, त्यात मुलगी बोलते मुलगा बोलतो सगळं काही त्यांच्याकडे दिलं आणि मी मात्र गप होतो. मला आज काही बोलतो मी, आपण गरीब असलो तर काय झालं, आपण काहीतरी करू शकतो, नक्कीच काहीतरी करू शकतो हे मला तर आज खात्री झाली. मी अजूनही करत असते. आता आयुष्य हे जर आरोग्य संपत ठेवायचं असेल तर आमचा खरा डॉक्टर कोण असेल तर इंजेक्शन देतो तो नाही. आमचा खरा डॉक्टर एक्सरसाइज, जे व्यायाम. आम्हाला जसं अन्नाची जरूर असते, रोज खातो पितो, तसं रोज व्यायाम केला की तुमचे संपूर्ण अवयव फिट असतात आणि त्याच्यातूनच उत्साह निर्माण होतो. मी आज 85 रनिंग माझा आहे. मला असं वाटतं सकाळी पहिला उठल्याबरोबर काय तर माझा एक्सरसाइज, मला जे वाटतं ते बोलतो. बरं, सगळ्यांनाच एक्सरसाइज आवडेल नाही आवडेल काय, यासाठी म्हणून मी तुम्हाला एक विनंती करतो की आरोग्य हे सांभाळत असेल औषध गोळ्यापेक्षाही एक्सरसाइज. आपल्याला मनुष्याला देव होता आलं नाही पण दानव तरी होऊ नये. निदान त्या देवाचे गुण आपल्या अंगी कसे येतील एवढा तरी आपण विचार करून आपलं जीवन पुढे सरकत. खरोखर देव तुम्हाला सांगायचं म्हणजे जीवन फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. ಆರಂಭದಲ್ಲಿ ದೀಪ ಬೆಳಗಿಸಲಾಯಿತು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಲೇಖಕ ಮಹಾವೀರ್ ಜೊಂದಾಳೆ ಅವರು ಕಂಗ್ರಾಳ್ಕರ್ ಅವರನ್ನು ಸನ್ಮಾನಿಸಿದರು. ಅತಿಥಿಗಳನ್ನು ವಿವೇಕ ಕಂಗ್ರಾಳ್ಕರ್,
ವಿದ್ಯಾ ತೋಪಿನಕಟ್ಟಿ, ರೇಖಾ ಕಂಗ್ರಾಳ್ಕರ್ ಸನ್ಮಾನಿಸಿದರು. ಶಬ್ದಶಿವರದ ಪ್ರಕಾಶರಾದ ಇಂದ್ರಜಿತ್ ಫುಲೆ ಅವರಿಂದ ನಿರೂಪಣೆ ಮಾಡಲಾಯಿತು. ವಿದ್ಯಾ ತೋಪಿನಕಟ್ಟಿ ವಂದಿಸಿದರು. ಮಹಾದೇವ್ ಪವಾರ್, KMM ಕನ್ನಡ, ಬೆಳಗಾವಿ.